नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण गेल्या जवळपास 3 व्हिडिओच्या माध्यमातून तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंध नेमका कसा आहे हे अभ्यासत आहोत, आणि हा चौथा व्हिडिओ आहे की ज्या चौथ्या व्हिडिओमध्ये आपण तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यातील संबंध अतिशय सविस्तरपणे अभ्यासण्याचं काम चालू आहे। की मागील 3 व्हिडिओमध्ये आपण तत्वज्ञान आणि शिक्षणातील संबंध कसा आहे हे बघत असताना शिक्षणाच्या सर्व बाबींवर तत्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे हे बघत होतो, आणि तत्वज्ञानाच्या सर्व बाबी म्हणजेच शिक्षणाची ध्येये, या शिक्षणाच्या ध्येयांचा आणि तत्वज्ञानाचा कसा संबंध आहे हे आपण पाहिलेलं आहे। त्यानंतर शिक्षणाचा अभ्यासक्रम आणि तत्वज्ञान यांचा कसा संबंध आहे हे देखील आपण गेल्या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासलेलं आहे। आणि त्यानंतर आता शिक्षणामधील तिसरा जो महत्त्वाचा घटक आहे, तिसरी जी महत्त्वाची बाब आहे, ती म्हणजे अध्यापनाची पद्धती, म्हणजे अध्यापन पद्धती आणि तत्वज्ञान या दोघांचा कसा संबंध आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण जसं बघितलं की तत्वज्ञान आणि शिक्षण यांच्यामध्ये अतिशय जवळचा किंवा अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आहे, कारण जसं तत्वज्ञान बदलत जाईल तसं शिक्षणाचे हे सर्व घटक बदलत गेलेले आपल्याला दिसून येतात। म्हणजेच शिक्षणाची ध्येये असतील, शिक्षणाचा अभ्यासक्रम असेल, आपण बघितलं की तत्वज्ञान बदलत गेला की शिक्षणाची ध्येय पण बदलली किंवा शिक्षणाचा अभ्यासक्रम देखील बदलला। अगदी तशाच प्रकारे जशा प्रकारे तत्वज्ञान बदलत जाईल तशा पद्धतीनं अध्यापनाच्या पद्धती देखील आपल्याला बदललेल्या दिसून येतील। आता या अध्यापनाच्या पद्धती नेमक्या काय आहेत किंवा कशासाठी त्याचा उपयोग केला जातो, तर अध्यापन पद्धती म्हणजे वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी पद्धती वापरतो त्याला आपण म्हणतो अध्यापन पद्धती। वर्गामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जी पद्धत वापरतो त्याला आपण म्हणतो अध्यापन पद्धती। आता ही पद्धत कशासाठी असते, तर पाठ्यांशाशी नाते दृढ करण्यासाठी, म्हणजे जो पाठ्यांश, जो आशय विद्यार्थ्याला शिकवला जातो त्या आशयाबरोबर विद्यार्थ्याचं नातं दृढ झालं पाहिजे, त्याच्यासाठी ह्या अध्यापन पद्धतीचा उपयोग केला जातो। म्हणजे अध्यापन पद्धती कशासाठी वापरल्या जातात, तर विषयाचं किंवा पाठ्यांशाचं आशयाशी नाते दृढ करण्यासाठी ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अध्यापन पद्धती आहेत त्या पद्धती वापरल्या जातात। का? तर अध्ययन आणि अध्यापन या परस्परावलंबी प्रक्रिया आहेत। म्हणजे अध्ययन आणि अध्यापन या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या प्रक्रिया आहेत। एक प्रक्रिया झाल्याशिवाय दुसरी प्रक्रिया घडूनच येत नाही। म्हणजे निदान औपचारिक शिक्षणाचा जेव्हा आपण विचार करतो, शाळा महाविद्यालयामध्ये दिल्या जाणाऱ्या शिक्षणाचा आपण जेव्हा विचार करतो, तेव्हा अध्यापन झालं तरच अध्ययन झालं असं आपण म्हणतो। म्हणजे शिक्षकानं शिकवलं तरच आम्ही शिकलो अशा पद्धतीचा समज आपल्याकडं अजून प्रचलित आहे, आणि त्यामुळं ह्या अध्ययन आणि अध्यापन ह्या ज्या प्रक्रिया आहेत त्या कशा आहेत, परस्परावलंबी आहेत। आता याचा देखील तत्वज्ञानाशी संबंध आहे। कसा संबंध आहे बघा, तर अध्यापन पद्धती ही विद्यार्थी केंद्रित असली पाहिजे की शिक्षक केंद्रित असली पाहिजे याचा निर्णयसुद्धा कोण घेतं, तत्वज्ञानच घेतं। म्हणजे अध्यापनाच्या पद्धती ज्या काही शिक्षक वापरत असतो त्या विद्यार्थी केंद्रित असल्या पाहिजेत का शिक्षक केंद्रित असल्या पाहिजेत, म्हणजे विद्यार्थ्याला त्या पद्धतीमध्ये जास्त प्राधान्य दिलं पाहिजे का शिक्षकाला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे हे ठरवण्याचं कामसुद्धा कोण करतं, तर तत्वज्ञानच करतं। म्हणजेच काय, की तत्वज्ञान आणि शिक्षणाच्या पद्धतीमध्ये अध्यापनाच्या पद्धतीमध्ये देखील संबंध आहे। प्रत्येक तत्वज्ञ काय करतोय, आपापल्या तत्वज्ञानानुसार अध्यापन पद्धती ठरवतो। म्हणजे आपापल्या तत्वज्ञानानुसार अध्यापन पद्धती ठरवतो, म्हणजे जे काही वेगवेगळे तत्वज्ञ होऊन गेले किंवा जे काही वेगवेगळ्या संप्रदायाचं तत्वज्ञान होऊन गेलं त्या प्रत्येक संप्रदायाच्या तत्वज्ञानानुसार अध्यापनाच्या पद्धतीमध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसून येईल। किंवा जे काही तत्वज्ञ होऊन गेले त्या तत्वज्ञांनीसुद्धा आपापल्या तत्वज्ञानानुसार अध्यापनाच्या पद्धती देखील आपल्याला सांगितलेल्या दिसून येतील। परत इथं ती 4 उदाहरणं आपण घेतलेली आहेत की जी सुरुवातीला 2 मुद्द्यांमध्ये आपण घेतली होती, की तत्वज्ञानाचे जे काही संप्रदाय आहेत, अध्यात्मवाद, आदर्शवाद, निसर्गवाद आणि कार्यवाद,
तर या चार उदाहरणांच्याच माध्यमातून प्रत्येकदा आपण हे समजून घेऊया की तत्वज्ञान आणि अध्यापनाच्या पद्धतींमध्ये नेमका कसा संबंध आहे आणि तत्वज्ञान बदलत गेल्यानंतर अध्यापनाच्या पद्धती देखील कशा बदलत जातात। तर बघा, इथं भारतीय अध्यात्मवाद जी शाखा होती की ज्या शाखेमध्ये कशावर भर होता, तर धर्मावर भर होता, अध्यात्मावर भर होता आणि त्याचबरोबर काय होतं की परमेश्वराला सर्वश्रेष्ठ स्थान त्या तत्वज्ञानानं दिलेलं असल्यामुळं परमेश्वर प्राप्ती करणं, मोक्ष प्राप्ती करणं किंवा आत्मसाक्षात्कार करून घेणं हे त्या शिक्षणाचं ध्येय होतं। आणि अगदी सुरुवातीच्या काळामध्ये की ज्या काळामध्ये लेखन कलेचा अजून विकास झालेला नव्हता, अशा काळामध्ये केवळ मौखिक आणि तोंडी पद्धतीनंच हे अध्यापनाचं काम चालायचं। म्हणजे गुरु आपल्या शिष्यांना जे काही ज्ञान द्यायचे ते कसे द्यायचे, तोंडी पद्धतीने द्यायचे किंवा मौखिक पद्धतीने द्यायचे। त्यामुळं ती मौखिक पद्धती ही अध्यापनाची पद्धती होती। त्यानंतर पाठांतर ही एक पद्धत होती, म्हणजे तोंडी पद्धत किंवा मौखिक पद्धतीबरोबर पाठांतर करणे, म्हणजे शिष्य काय करायचे की गुरुनं जे काही श्लोक आपल्याला शिकवलेले आहेत किंवा जे काही सूत्र आपल्याला शिकवलेले आहेत ते पाठ करण्याचं काम करायचे, म्हणजे पाठांतर ही एक पद्धत होती। कारण लेखन कलेचा अजून विकास त्या काळामध्ये झालेला नव्हता, त्याचबरोबर ते जे काही शिकवलेलं आहे त्याचं चिंतन आणि मनन करणं, म्हणजे आपल्याला जे शिकवलेल्या गोष्टी आहेत किंवा वेद उपनिषद असतील त्याचं चिंतन आणि मनन करणं ही एक प्रकारची अध्ययनाची पद्धती त्या काळामध्ये होती। आणि त्याबरोबर वादविवाद करणं आणि चर्चा घडवून आणणं यासुद्धा पद्धती होत्या। म्हणजे जो असे क्लिष्ट असेल, गुंतागुंतीचा असेल की ज्याच्यामध्ये दोन वेगवेगळे भेद असतील, असा भेद विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी अनेक वेळा त्या ठिकाणी वादविवाद घडवून आणले जायचे, चर्चा घडवून आणल्या जायच्या की ज्याच्या माध्यमातून तो जो आशय आहे किंवा जे ते तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं जायचं। म्हणजे भारतीय अध्यात्मवादामध्ये पाठांतर पद्धत असेल किंवा तोंडी मौखिक पद्धत असेल, वादविवाद पद्धत असेल, चर्चा पद्धत आहे आणि चिंतन मनन ही एक पद्धत आहे की अशा प्रकारच्या पद्धती त्या काळामध्ये अध्यापनासाठी वापरल्या जायच्या। त्यानंतर मग दुसरा संप्रदाय आहे तो म्हणजे आदर्शवाद। आदर्शवादाचा परत आपण इथं विचार केला तर आदर्शवादानं काय म्हटलंय, उद्गामी पद्धती आणि अवगामी पद्धती। म्हणजे उद्गामी आणि अवगामी या अध्यापनाच्या पद्धती वापरल्या पाहिजेत अशा पद्धतीचं स्पष्टीकरण आदर्शवादानं दिलं। आता उद्गामी आणि अवगामी म्हणजे काय, तर उद्गामी पद्धती म्हणजे उदाहरणाकडून नियमाकडे जाणे, म्हणजे अगोदर भरपूर उदाहरणं सांगायची आणि त्या उदाहरणांवरून एक नियम काढायचा। म्हणजे व्याकरण शिकत असताना, गणित भूमितीसारखे विषय शिकत असताना साधारण पद्धती साधारणपणे आपण या उद्गामी अवगामी पद्धतीनं शिकत असतो की काही वेळेला काय केलं जातं, पहिल्यांदा उदाहरणं सांगितली जातात आणि मग त्या उदाहरणावरून नियम काढला जातो। तर त्याच्या उलट या उद्गामी अवगामी पद्धतीमध्ये अगोदर नियम सांगितला जातो आणि मग त्याच्यावर आधारित उदाहरणं सोडवली जातात। म्हणजे अगोदर नियम सांगून उदाहरणं सोडवणं किंवा अगोदर उदाहरणं सांगून नियम सोडवून नियम त्याच्यामधून बाहेर काढणं, त्याच्या नियमाचा पडताळा घेणं, ह्या ज्या दोन पद्धती आहेत या दोन पद्धतींचा वापर आदर्शवादामध्ये किंवा आदर्शवादी तत्वज्ञानामध्ये केला जातात। त्याचबरोबर व्याख्यान असेल, चर्चा असेल, प्रश्नोत्तर पद्धती असेल यासारख्या पद्धती देखील त्या काळामध्ये वापरल्या जात असलेल्या आपल्याला दिसतील। म्हणजेच काय बघा इथं परत की तत्वज्ञान बदललं की अध्यापनाच्या पद्धतीसुद्धा बदलल्या। म्हणजे जसं तत्वज्ञान तशा अध्यापन पद्धती, तत्वज्ञान बदलत गेलं की अध्यापनाच्या पद्धती देखील बदलत गेलेल्या आपल्याला दिसतील। त्यानंतर तिसरा इथं संप्रदाय आहे, त्याचं नाव आहे निसर्गवाद। आता निसर्गवादाचं तत्वज्ञान आपल्याला काय आहे माहिती आहे, परमेश्वराला त्यांनी मानलेलं नाही, परमेश्वराला नाकारलेलं आहे, निसर्गच सर्वश्रेष्ठ आहे आणि विद्यार्थ्याला निसर्गातून शिक्षण द्या, विद्यार्थी केंद्रीय शिक्षण द्या, अनुभव केंद्रीय शिक्षण द्या, अशा प्रकारचं तत्वज्ञान निसर्गवादाचं आहे। विद्यार्थ्याला स्वातंत्र्य दिलं पाहिजे अशा पद्धतीचं तत्वज्ञान निसर्गवादाचं आहे आणि त्यामुळं नकारात्मक पद्धतीचा अवलंब केला पाहिजे अशा पद्धतीनं तत्वज्ञानानं किंवा निसर्गवादानं स्पष्ट केलं। नकारात्मक पद्धती म्हणजे काय, त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही विद्यार्थ्याला शिकवण्याची गरजच नाही। म्हणजे निसर्गवादाचा जनक आणि व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता रुसो काय म्हणतोय की तुमच्या विद्यार्थ्यांना तुम्ही शाब्दिक धडे देऊ नका, तुम्ही त्याला शिकवूच नका, त्याला अनुभवातून शिकू द्या।
त्याला काय करू द्या, त्याच्या अनुभवातून शिकू द्या. म्हणून त्यांनी असं म्हटलंय की नकारात्मक पद्धती वापरा, की जिथं तुम्ही विद्यार्थ्याला शिकवण्याची गरज नाही, विद्यार्थी स्वतःच शिकतोय, फक्त त्या विद्यार्थ्याच्या शिकण्याला योग्य वातावरण तयार करून देण्याचं काम कोणाचं आहे, तर शिक्षकाचं आहे. म्हणून त्याला फार शिकवत बसू नका, नकारात्मक पद्धती तिथं वापरा. शिकवण्यापेक्षा त्याला शिकण्यासाठी प्रवृत्त करा आणि ती साधनं त्याला उपलब्ध करून द्या, वातावरण उपलब्ध करून द्या. अशा प्रकारची पद्धती रुसोनं सुचवली आहे. आणि त्याचबरोबर स्वयंशोधन पद्धती नावाची एक पद्धती आहे की ज्या पद्धतीचा सुद्धा वापर निसर्गवादामध्ये केला गेलेला आहे. स्वयंशोधन म्हणजे स्वतः डिस्कवर करणं, शोधणं, स्वयंशोधन, स्वतः शोधणं, म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या समस्या आहेत किंवा निसर्गामध्ये अनेक ज्या गोष्टी आहेत त्या सर्वांचा काय करू द्या, ज्ञान त्या स्वतः विद्यार्थ्याला घेऊ द्या, स्वतः त्याला शोधू द्या आणि स्वतः आत्मसात करू द्या. म्हणजे तो विद्यार्थी ते ज्ञान कधीही विसरणार नाही, कारण स्वयं पद्धतीनं शिकलेलं जे ज्ञान आहे ते दीर्घकाळ स्मरणामध्ये राहू शकतं. आणि त्यामुळं त्याचं म्हणणं असं आहे की स्वयंशोधन पद्धतीचा उपयोग करा. म्हणजेच काय की परत बघा, इथं तत्वज्ञान बदललं की अध्यापनाच्या पद्धती बदलल्या. त्यानंतर चौथं तत्वज्ञान आहे ते आहे कार्यवादाचं. कार्यवादी तत्वज्ञान आपल्याला माहिती आहे की अमेरिकन लोकांचं तत्वज्ञान आहे. त्यांनी सुद्धा परमेश्वराला मानलं नाही, आदर्श मूल्यांना मानलं नाही. त्यांचं म्हणणं काय होतं की कृती करा, कृतीवर जास्तीत जास्त भर आहे, कारण कृती करूनच तुम्हाला यश प्राप्त करता येऊ शकतं. आणि कृती करणाराच अभ्यासक्रमसुद्धा असला पाहिजे, कृतीतूनच शिक्षण दिलं पाहिजे, अशा प्रकारची ध्येय त्यांनी ठेवली होती. आणि कृती करण्यासाठीच्या किंवा कृतीवर आधारित ज्या काही अध्यापन पद्धती होत्या त्याच पद्धती त्यांनी सुचवलेल्या पण दिसतील, की ज्याच्यामध्ये प्रयोग आहे, प्रयोग पद्धती. आपल्याला माहिती आहे की प्रयोग पद्धतीमध्ये आपल्याला स्वतःला कृती करणं गरजेचं आहे, प्रयोग करणं गरजेचं आहे. निरीक्षण पद्धती, निरीक्षण करत असताना सुद्धा, निरीक्षणामध्ये सुद्धा तुम्हाला स्वतःला कृती करायची आहे, स्वतः तुम्हाला निरीक्षण करायचं आहे. प्रकल्प पद्धती आहे, प्रकल्प पद्धतीमध्ये सुद्धा प्रकल्प पूर्ण करत असताना तुम्हाला अनेक प्रकारच्या कृती कराव्या लागतात. समस्या मांडणं असेल, त्या समस्येच्या संदर्भात उत्तर शोधणं असेल, माहिती गोळा करणं असेल, त्याचा अहवाल लेखन करणं असेल, निष्कर्ष काढणं असेल, ह्या सर्व कृती आपल्याला कराव्या लागतात. म्हणजे कृतीवरच आधारित ही पद्धती आहे. समस्या निराकरण पद्धती आहे, म्हणजे अनेक प्रकारच्या समस्या विद्यार्थ्यांच्या समोर मांडल्यानंतर त्या समस्या सोडवण्यासाठी विद्यार्थ्याला प्रत्यक्ष विचार करावा लागेल, प्रत्यक्ष कृतीच करावं लागेल, त्याशिवाय ती समस्या सोडवता येणार नाही. म्हणजेच ह्या सर्व ज्या पद्धती आहेत, ह्या सर्वच्या सर्व पद्धती कशा आहेत, कृतीवर आधारित आहेत. म्हणजे कृतीला जास्त प्राधान्य त्यांनी दिलं, त्यामुळं त्या पद्धतीसुद्धा कृतीवरच आधारित असलेल्या आपल्याला दिसतील. म्हणजे परत बघा, इथं तत्वज्ञान बदललं की अध्यापनाच्या पद्धती देखील बदलल्या. म्हणजेच काय की तत्वज्ञान आणि अध्यापन पद्धती यांच्यामध्ये देखील संबंध आहे, कारण ह्या पद्धती विद्यार्थी केंद्रित का शिक्षक केंद्रित हे सगळं इथं आपल्याला दिसतंय की ही प्रयोग पद्धती, निरीक्षण पद्धती, प्रकल्प पद्धती, समस्या निराकरण पद्धती, स्वयंशोधन पद्धती, चर्चा पद्धती, ह्या सगळ्या पद्धती कशा आहेत, विद्यार्थी केंद्रित आहेत. आणि व्याख्यान पद्धती असेल, उद्गामी अवगामी पद्धती असेल, ह्या पद्धती कशा आहेत, प्रश्नोत्तर पद्धती कशा आहेत, शिक्षक केंद्रित आहेत. म्हणजे शिक्षक केंद्रीय असावेत की विद्यार्थी केंद्रीय असावेत हे सुद्धा कोण ठरवतं, तत्वज्ञानच ठरवतं. कारण जसं तत्वज्ञान बदलत जाईल तशा पद्धतीनं अध्यापन पद्धतीमध्ये सुद्धा बदल होत जातो. म्हणजेच तत्वज्ञानाचं अध्यापनाच्या पद्धतीवर सुद्धा नियंत्रण आहे, किंवा तत्वज्ञानाचा आणि अध्यापन पद्धतींचा देखील संबंध आहे, हे आपल्याला याच्यावरून स्पष्ट करता येईल. त्यानंतर पुढील चौथा मुद्दा आहे तो म्हणजे तत्वज्ञान आणि विद्यार्थ्याची शिस्त. म्हणजे तत्वज्ञानाचा आणि विद्यार्थ्याच्या शिस्तीचा देखील कशाप्रकारे संबंध आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल, किंवा तत्वज्ञानाचा विद्यार्थ्याच्या शिस्तीवर देखील कसं नियंत्रण आहे हे देखील आपण इथं सांगू शकतो. की शिस्तीची जी कल्पना आहे, आपली शिस्तीची जी कल्पना आहे, ती जीवनाकडं बघण्याच्या दृष्टिकोनानुसार बदलते. म्हणजे आपण जीवनाकडं कोणत्या दृष्टिकोनातून बघतोय, सकारात्मक दृष्टिकोनातून पाहतोय का नकारात्मक दृष्टिकोनातून पाहतोय, लोकशाही दृष्टिकोनातून पाहतोय का हुकुमशाही दृष्टिकोनातून पाहतोय, त्यानुसार तुमची ही शिस्तीची कल्पना देखील बदलत गेलेली दिसेल. म्हणजेच काय, एकंदरीतच आपलं जीवन जगण्याचं जे काही तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान बदललं की विद्यार्थ्याची शिस्तसुद्धा बदलत जाणार. कारण प्रत्येक काळामध्ये जसं तत्वज्ञान बदलत गेलं तशाच पद्धतीनं त्या त्या काळामध्ये शिस्त देखील बदलत गेलेली आपल्याला
दिसून येईल, म्हणजे तत्वज्ञान बदललं की शिस्त बदलली, म्हणजे ही चार उदाहरणं परत आपण इथं घेतलेली आहेत की अध्यात्मवाद, आदर्शवाद, निसर्गवाद आणि कार्यवाद. म्हणजे तत्वज्ञानाचे हे जे चार संप्रदाय आहेत, चार प्रकार आहेत, की ज्याच्यानुसार परत तुम्हाला दिसेल की शिस्त देखील विद्यार्थ्याची बदलत गेली. बघा, पहिलं उदाहरण आहे भारतीय अध्यात्मवादाचं, की ज्या भारतीय अध्यात्मवादानं काय सांगितलं आहे, स्वयंशिस्तीवर त्यांनी फार भर दिला आहे, स्वयंशिस्तीला अतिशय महत्त्व दिलं. कारण गुरुकुलामध्ये गुरु शिष्य राहत असताना 24 तास एकमेकांच्या सान्निध्यामध्ये ते जेव्हा ते राहत होते, तेव्हा विद्यार्थ्यानं स्वयंशिस्तीनं सर्व कामं पार पाडायची किंवा सर्व कार्य करायची अशा प्रकारे त्या काळामध्ये प्रघात असायचा, आणि त्यामुळं विद्यार्थी देखील स्वतःच स्वयंशिस्तीनं सर्व कामं करण्याचं प्रयत्न करायचे. कधीकधी जर गैरशिस्त मात्र झाली, विद्यार्थी ऐकलेच नाही 2-4 वेळा सांगून देखील, तर मात्र त्यावेळेस त्याला कठोर शिक्षा पण केली जायची. म्हणजे त्याला दिवसभर उपाशी राहायला सांगितलं जायचं, किंवा फार तर फार म्हणजे जास्तीत जास्त त्या आश्रमामधून त्याला हाकलून दिलं जायचं. म्हणजे अशा पद्धतीनं कधीकधी कठोर शिक्षा पण केली जायची, पण कठोर शिक्षा करण्याची वेळ जी आहे ती फार येत नव्हती, कारण विद्यार्थी हे स्वयंशिस्तीनंच वागायचे. म्हणजे स्वयंशिस्त होती त्या काळामध्ये भारतीय अध्यात्मवादामध्ये किंवा गुरुकुल पद्धतीमध्ये, प्राचीन शिक्षण पद्धतीमध्ये स्वयंशिस्तीला अधिक महत्त्व होतं. त्यानंतर आदर्शवादाचा जर आपण विचार केला, आदर्शवादी तत्वज्ञानाचा जर आपण विचार केला, तर आपल्याला असं दिसेल की आदर्शवाद काय म्हणतोय, की मुलांना प्रेमाने समजावून सांगा, मुलांना प्रेमानं समजावून सांगा, त्यांना फार शिक्षा करण्याची गरज नाही, शिस्त पाळायला लावा, त्यांना शिस्त पाळायला सांगा, तुम्ही सूचना करा, आदेश करा, आणि त्या सूचना आदेशांच्या माध्यमातून त्याला शिस्त पाळायला लावा, आणि शिस्त ही प्रेमाने समजावून सांगा, फार त्यांना पण शिक्षा करत बसण्याची गरज नाही. अशा पद्धतीचं तत्वज्ञान आदर्शवादानं सांगितलं आहे. म्हणजे बघा, इथं स्वयंशिस्तीला अधिक भर आहे, तर इथं सूचनेला फार भर आहे, प्रेमानं समजावून सांगण्याला फार भर आहे, म्हणजे इथं पण शिस्त बदलली. त्यानंतर तिसरा निसर्गवादाचं जो तत्वज्ञान आहे, त्याचं म्हणणं काय बघा, ते तर म्हणतात मुलांना शिक्षाच करू नका, मुलांना शिक्षा करू नये. त्याच्याही पुढं जाऊन ते असं म्हणतात की मुलांना शिक्षा करण्याचा अधिकारच शिक्षकाला नाही. का? तर निसर्गवादानं व्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार केलेला आहे, आणि व्यक्ती स्वातंत्र्यामुळं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही विद्यार्थ्याला शिक्षा करू नका, मुलांना शिक्षाच करू नका, आणि शिक्षा करण्याचा अधिकारसुद्धा शिक्षकांना नाही. त्यांना मग शिस्त काय सांगितली आहे, तर त्यांनी शिस्त सांगितली आहे निसर्ग परिणामातून शिक्षा. म्हणजे निसर्गामध्ये तो शिकत असताना त्याच्याकडून जर काही चूक झाली, तर निसर्गच त्याला शिक्षा करेल, म्हणजे निसर्गच त्याला शिक्षा करेल, अशा पद्धतीचं तत्वज्ञान निसर्गवादानं मांडलेलं आहे. म्हणजे याचं उदाहरण सांगतो तुम्हाला की आपल्या घरामध्ये लहान मुलं असतं, बरोबर आहे का, लहान मुलं असतं, आणि लहान मुलं आपल्या घरामध्ये सगळीकडं सारखं इकडं तिकडं इकडं तिकडं फिरत असतं, आणि आपल्या घरामध्ये देवघर असतं, आणि त्या देवघरामध्ये आपण दिवा लावलेला असतो. त्या मुलाला एक उत्सुकता असते की हे काय लावलेलं आहे, दिवा कशासाठी लावले, हे अग्नी काय आहे, नेमकं काय त्याला बघायचं असतं. तो सारखं त्या दिव्याकडे जात असतो, आणि आपण त्याला सारखं रागवत असतो की अरे तिकडं जाऊ नको, तुला भाजेल, तुला पोळेल. पण त्याला भाजेल पोळेल हे शब्द त्याला कळत नसतात, त्याला उत्सुकता असते की ते काय बघायचे. आणि कधीतरी न कळत आपण इकडं तिकडं कामामध्ये दंग असतो, आणि एक दिवशी ते जातं तिथं आणि त्या दिव्याला हात लावतो, आणि दिव्याला जशा प्रकारे हात लावतो तशा पद्धतीनं त्याला तो दिवा पोळतो, भाजतो. म्हणजे आता त्याच्या लक्षात येतं की आपल्याला का सांगत होते इकडं जाऊ नको, तर त्याला हात लावल्यानंतर आपल्याला पोळतं आहे, भाजतं आहे, म्हणजे नेमकं काय होतं ते त्याचा अनुभव तो प्रत्यक्ष घेतो. आणि मग तुम्ही नंतर त्याला सांगण्याचीच गरज नाही की तिकडं जाऊ नको, दिव्याकडे जाऊ नको, हे सांगण्याची गरज नाही, कारण त्यांना आता काय केलं आहे, निसर्ग परिणामातून शिक्षा, म्हणजे प्रत्यक्ष अनुभव त्याला मिळाला की आपण वाईट वागलो तर आपल्याला शिक्षा निसर्ग करतो. म्हणजे अशा प्रकारची शिक्षा द्यावी किंवा निसर्गच शिक्षा त्याला देईल, तुम्ही त्याला शिक्षा करू नका, अशा प्रकारचं तत्वज्ञान निसर्गवादानं मांडलं आहे. आणि शेवटचं तत्वज्ञान आहे ते म्हणजे कार्यवादी तत्वज्ञान. इथं कार्यवाद काय म्हणतोय बघा, की मुलांना तुम्ही कृतिमग्न ठेवा, ते बेशिस्तच वागणार नाहीत. म्हणजे कार्यवादी तत्वज्ञानाचा भर कशावर आहे, कृतीवर आहे. त्यांनी कृतीतून शिक्षण द्या, कृतीला जास्त भर द्या, किंवा प्रकल्प पद्धती, निरीक्षण पद्धती, प्रयोग पद्धती, समस्या निराकरण पद्धती अशा प्रकारच्या अध्यापनाच्या पद्धती देखील सुचवलेत, की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त कृती करण्याला अधिक प्राधान्य दिलं आहे. आणि म्हणून त्यांचं देखील
म्हणणं हेच आहे की तुम्हाला बालकाला शिक्षा करण्याची गरजच नाही. का गरज नाही? कारण तुम्ही त्या बालकांना एवढं कृतीमग्न ठेवा, म्हणजे एवढ्या कृती त्या बालकांना द्या की तो बालक किंवा ती मुलं त्या कृतीमध्येच दंग होऊन जातील, त्या कृतीमध्येच एवढी मग्न होऊन जातील की बेशिस्त करण्यासाठी त्यांना वेळच मिळणार नाही. बेशिस्तच करणार नाही कारण त्यांना वेळच मिळणार नाही. एवढ्या कृती तुम्ही त्यांना द्या, त्या कृतीमध्ये दंग ठेवा, कृतीमध्ये मग्न ठेवा की त्यांना बेशिस्त करण्यासाठी वेळच मिळणार नाही. म्हणजे अशा पद्धतीनं परत आपल्या लक्षात येईल की अध्यात्मवादामध्ये स्वयंशिस्त सांगितली किंवा कठोर शिक्षा पण केली जात होती, आदर्शवादामध्ये शिस्त पाळण्यासाठी सूचना द्यायला सांगितली, निसर्गवाद म्हणतो तुम्ही शिक्षाच करू नका मुलांना, निसर्गच त्याला शिक्षा देईल, आणि कार्यवादसुद्धा तेच म्हणतो की शिक्षा करू नका, त्याला कृतीमग्न ठेवा, तो बेशिस्तच वागणार नाही. म्हणजे तत्वज्ञान जर जसं बदलत गेलं तसतसं परत इथं आपल्याला शिस्त देखील बदलत गेलेली दिसून येईल. म्हणजेच तत्वज्ञान आणि विद्यार्थी शिस्त या दोघांचा देखील संबंध असलेला आपल्याला या ठिकाणी पहावयास मिळेल. किंवा तत्वज्ञान आणि शिक्षणाच्या ह्या ज्या सर्व बाबी आहेत त्या सर्व बाबींवर तत्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे किंवा तत्वज्ञानाचा आणि शिक्षणाचा कशा प्रकारे संबंध आहे, तत्वज्ञान बदलत गेलं की हे सर्व घटक कसे बदलत जातात हे याच्यामधून आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तत्वज्ञानाचं सर्व बाब शिक्षणाच्या सर्व बाबींवर कसं नियंत्रण आहे याच्यातले परत दोन पॉईंट आपण बघितले. एक म्हणजे शिक्षणाच्या अध्यापन पद्धती आणि विद्यार्थी शिस्त आणि तत्वज्ञान या दोघांचा कसा संबंध आहे किंवा या दोघांवर तत्वज्ञानाचं कसं नियंत्रण आहे. अजून एक घटक किंवा अजून एक पैलू शिक्षणाचा आपला राहिलेला आहे तो म्हणजे शिक्षक किंवा शिक्षकाची भूमिका. म्हणजे तत्वज्ञानाचा शिक्षकाशी कसा संबंध आहे हे आपण पुढील व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.